2002 मध्ये एका अनामिक पत्रानं राम रहीमचा खरा चेहरा लोकांसमोर आणला. हे पत्र तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना उद्देशून लिहिलं होतं आणि पत्र लिहिणारी व्यक्ती खुद्द डेरा सच्चा सौदा आश्रमातली साध्वी होती. या साध्वीनं राम रहीमवर बलात्काराचा आरोप केला होता. डेरा सच्चा सौदात अध्यात्माच्या नावाखाली होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचं सविस्तर वर्णन या साध्वीनं आपल्या पत्रात केलं होतं. मी पंजाबमध्ये राहणारी आहे आणि सिरसामधल्या डेरा सच्चा सौदामध्ये गेल्या 5 वर्षांपासून साध्वी म्हणून कार्यरत आहे. इथे माझ्यासारख्याच आणखी शेकडो मुली आहेत ज्या डेरामध्ये 17 ते 18 तास सेवा देतात. आमचं या ठिकाणी शारीरिक शोषण केलं जातं. डेरा महाराज गुरमीत सिंग डेरातल्या मुलींवर बलात्कार करतात. मी पदवीधर मुलगी आहे. माझे कुटुंबीय राम रहीमचे अंधभक्त आहेत. या अंधभक्तीमुळेच मला साध्वी बनावं लागलं. एके रात्री 10 वाजता मला निरोप मिळाला की मला बाबांनी आपल्या गुहेत म्हणजे बाबांच्या निवासात बोलवलंय. गुफात जाऊन पाहिलं तर बाबा बेडवर बसलेत, हातात रिमोट आहे आणि TV वर ब्लू फिल्म सुरू आहे. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बाबांनी TV बंद केला आणि मला आपल्या जवळ बसवलं. मी तुला आपली खास प्रिय म्हणून बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. तू आपलं तन मन धन मला अर्पण केल्याचं बाबा म्हणाले. मी विरोध केल्यानंतर बाबांनी सांगितलं मीच ईश्वर आहे. अशा पद्धतीनं बाबांनी आपलं तोंड काळं केलं. डेरामध्ये असलेल्या 35 ते 40 मुली या 35 ते 40 वर्षांच्या आहेत. त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलंय. कुटुंबीय कट्टर अंधविश्वासू असल्यानं आम्ही इथे नरक यातना भोगतोय. म्हणायला इथे देवी होत पण आमची अवस्था वेश्येपेक्षाही खडतर आहे. आमच्या जीवाला धोका आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. आमची वैद्यकीय तपासणी झाली तर समजेल की आम्ही कुमारी साध्वी आहोत की नाही.